28 एप्रिल रोजी गेल्या 10 दिवसांपासून चालू असलेल्या अहमदनगर प्रीमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत यांच्या हस्ते गुलमोर रोड येथील डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर पार पडले. डिफेन्स स्पोर्ट्स आणि साईदीप हिरोज आयोजित 14 वर्षाखालील मुला मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी पूनम राऊत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी सरावाचे महत्व, जिद्द, अपयश कसे पचवावे, मानसिक कणखरता, क्षेत्ररक्षण आदींचे महत्व नमूद केले. अकॅडमीच्या सुविधा, टर्फ विकेट, इनडोअर स्टेडियम, प्रॅक्टिस विकेट, मैदानावर असलेली हिरवळ याचेही त्यांनी कौतुक केले. तसेच भविष्यात नगरमधून चांगले खेळाडू निर्माण होतील अशी खात्री दिली. अंतिम सामना कार्तिक रॉयल्स विरुद्ध दीपक स्ट्रायकर यांच्यात झाला. यामध्ये कार्तिक रॉयल्स संघाने दीपक स्ट्रायकर संघाचा 7 गडी राखून पराभव केला. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून राम खोमणे याची निवड झाली. स्पर्धेमधील बेस्ट बॅटर विराट जोशी 209 धावा, गोलंदाज मानिनी वायाळ 11 बळी, क्षेत्ररक्षक समर्थ शेंडगे, विकेट कीपर समर्थ कोठवले, मॅन ऑफ द सिरीज सार्थक दौंड. या प्रसंगी वरिष्ठ क्रिकेटपटू गोविंद मिसाळ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी स्पर्धेचे प्रायोजक राजेंद्र चौधरी, राजीव चिटगोपीकर, पल्लवी घोडके, अंबादास बेरड, अमोल घोलप, सम्राट देशमुख, विशाल बुराडे, गोकुळ दौंड, तसेच माजी क्रिकेटपटू प्रवीण अंतेपोलू, शशिकांत निराली आणि कोच अतुल ठाकूर उपस्थित होते. कठीण आहे इतक्या गरमीमध्ये खेळणं आणि ग्राउंडवर येणं, आणि इथे खूप मुलं आहेत म्हणजे प्रॉपर टीम आहे. सो मला आवडलं तुमचं डेडिकेशन आणि तुमचं पॅशन आवडलं. तुम्हाला आहे म्हणूनच तुम्ही इकडे आहात. पण की आपण क्रिकेट कशासाठी खेळतो, आपण एन्जॉयमेंट आपल्याला आवडतं आणि आपल्याला एन्जॉय करायला मिळतं, राईट? आपण एन्जॉय करण्यासाठी क्रिकेट खेळायला हवं. डोंट थिंक अबाउट रिझल्ट्स काय असतील. मी ह्या लेवलला खेळेन, त्या लेवलला खेळेन, सगळ्यांना वाटत असतं की मला इंडिया खेळायचं आहे, मला स्टेट खेळायचं आहे, यु नो, सगळ्यांची स्वप्न असतात. पण क्रिकेट आणि स्पोर्ट्स, कोणताही स्पोर्ट असा आहे की काही काही लोकांना मेहनत करून पण मिळत नाही, चांगलं करून पण मिळत नाही, मेहनत करून पण मिळत नाही, असं पण होऊ शकतं. सो डोंट लूज युअर होप्स, कीप प्रॅक्टिसिंग, ओके? प्रॅक्टिस करत राहा आणि एन्जॉय करत राहा. मेन म्हणजे तुम्ही जेवढं एन्जॉय कराल क्रिकेट तेवढं तुम्ही शिकाल. तुम्हाला शिकायला मिळालं, तुम्ही शिकलात क्रिकेट, तर तुम्ही ग्रो होणार आणि ग्रो झालात तर यू विल बी द बेस्ट प्लेयर. सो काही खेळायचं आहे त्याच्यामागे जाऊ नका, आपल्याला बेस्ट बनायचं आहे ह्याच्यामागे लाग, कळलं? कारण तुमच्या वयामध्ये यु नो सगळ्यांना वाटत असतं की आपण मोठं क्रिकेटर व्हावं, मी एक दिवस इथे खेळणार आहे. सगळ्यांची स्वप्न असतात आणि त्यात काहीच चुकीचं नाही आहे. सगळ्यांनी स्वप्न बघायला पाहिजेत आणि हक्काने बघायला पाहिजे. आणि यु नो स्पोर्ट्स असं आहे की त्याच्यामध्ये फेल्युअर हे खूप मोठं वाटतं. सक्सेस येतं आणि लगेच जातं, पण फेल्युअर आलं की आपल्याला असं वाटतं की अरे काय झालं, है ना? सो कधी पण सक्सेस हे खूप कमी रेशोमध्ये आहे स्पोर्ट्समध्ये. सो त्याच्यामध्ये आनंद झालाच पाहिजे, पण जेव्हा फेल्युअर येतं तेव्हा तुम्हाला कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि कमबॅक करण्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग मेंटली, है ना? होतच नाही आहे म्हणून आपण गिवअप करतो, तसं झालं नाही पाहिजे. कारण सक्सेस ही छोटी गोष्ट आहे, ती येणार आणि पटकन जाणार, पण फेल्युअरमध्ये तुम्ही शिकता ॲक्च्युली काय करायला पाहिजे. मी अजून काय चांगलं करेन तर मी यु नो टीमला कसं जिंकू शकतो, आपण त्याचा विचार करायला पाहिजे. आपल्याला टीम प्लेअर बनायचं आहे, नॉट अ इंडिव्हिज्युअल प्लेअर, राईट? सो सगळ्यांचा गोल हा असायला पाहिजे की मी टीम प्लेअर बनणार. आणि टीम प्लेअर बनायला काय लागतं? तिन्ही डिपार्टमेंट चांगले लागतात, बॉलिंग, फिल्डिंग, बॅटिंग. बॉलिंग आणि बॅटिंग आपली स्वतःची आहे, इंडिव्हिज्युअल आहे, पण फिल्डिंग काय आहे? टीम स्पोर्ट आहे. लाईक टीमचं आपण दुसऱ्यांसाठी करत असतो ती गोष्ट, नो? फिल्डिंग आपण दुसऱ्यांसाठी करत असतो, बरोबर की नाही? आपण टीमसाठी करत असतो. बॉलर्सचे रन्स आपल्याला सेव्ह करायचे आहेत, रनआउट काढायचं आहे, चांगला कॅच पकडायचा आहे. सो तुम्ही सगळ्यांनी हा गोल ठेवायला पाहिजे की मला टीम प्लेअर बनायचं आहे. आणि जो टीम प्लेअर असतो ना, तो नेहमी बेस्ट प्लेअर असतो टीमचा. एवढं लक्षात ठेव. करणार तुम्ही? येस मॅम. सो फोकस ऑन गेटिंग बेटर,
स्वतःच आपण चांगलं बनायचा विचार कर. आपल्याला खेळायचं आहे, ही लेवल खेळायची आहे, ती लेवल खेळायची आहे, ते आत्ता बघून बघायचं नाही. आपल्याला विचार करायचा आहे, हाऊ कॅन यू बी द बेस्ट इन ऑल थ्री डिपार्टमेंट्स अँड बी अ टीम प्लेअर, नॉट इंडिव्हिज्युअल प्लेअर. ओके. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.